लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेअंतर्गत 4 जून रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही MIT कॉलेज बीड बायपास येथे संपन्न होणार आहे. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या संदर्भात उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सर्व ते आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेल्या आहेत. आज आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हा विषय आम्ही घेऊन जातो आहोत. मतमोजणी केंद्रावर जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे ती संपूर्ण होत आलेली आहे. त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलची अरेंजमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत. त्यासाठी जवळजवळ 990 अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहेत. बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात येणार असून जवळजवळ 70 पोलीस अधिकारी DCP ACP PI API या दर्जाचे 70 अधिकारी आणि 500 जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत. CRPF आणि स्टेट रिझर्व पोलीसचे 30-30 अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राहणार आहेत. उमेदवारांना काउंटिंग एजंट नेमण्यासंदर्भातली कालमर्यादा आहे ती त्यांना सांगितलेली आहे. नमुना 18 हा भरून त्यांना 2 प्रतीमध्ये द्यायला पाहिजेत. फोटोसहित त्यांनी ते अर्ज द्यावेत विहित कालावधीमध्ये. म्हणजे उमेदवारांना त्यांच्या मतमोजणीसाठी जो एजंट नियुक्त करायचा आहे ते त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करता येणार आहे. ही सर्व सूचना आम्ही निर्गमित केलेल्या आहेत. मतमोजणीला सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीने त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी 2 सन्माननीय ऑब्झर्व्हरची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. एक आपले ऑब्झर्व्हर जे निवडणूक कालावधीमध्ये होते आदरणीय दंडे सर त्या ठिकाणी असणार आहेत आणि दुसरे एक ऑब्झर्व्हर 3 विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाकडून नियुक्त केले जाणार आहेत. आणि ह्या दोन्ही ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये सकाळी 7 वाजता स्ट्रॉंगरूम खुलं केलं जाणार आहे आणि 8 वाजता सर्व उपस्थितांना गोपनीयतेची माहिती देऊन गोपनीयतेची शपथ देऊन बरोबर 8 वाजता मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. निकालाच्या अंदाजाबद्दल आणखी एक्झॅक्ट आपल्याला काही परफेक्ट प्रिडिक्शन करता येत नाही आहे. परंतु अगोदर टपाली मतमोजणीला प्रारंभ करायचा आहे. त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष टेबलवर कंट्रोल युनिटद्वारे जे मतमोजणी होणार आहे आपल्याकडे जवळजवळ 37 उमेदवार आणि एक नोटा 38 जणांची नावं डिस्प्ले होणे त्यांची मतं लिहून घेणे प्रत्येक एजंटांना दाखवून त्यांचं समाधान करून घेणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट शीट भरल्यानंतर त्या राऊंडचा काउंटिंग एजंटची सही त्याच्यावर घेणं बंधनकारक आहे. ही सर्व प्रक्रिया करायला प्रत्येक राऊंडला किमान 20 ते 25 मिनिट लागणार आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मॅक्झिमम 27 राऊंड होणार आहेत. 27 फेऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंट्रोल युनिटमधले मतमोजणी संपल्यानंतर VVPATमधल्या ज्या काही स्लिप आहेत ते भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले 5 केंद्र रॅन्डमली सिलेक्ट करायचं आहे आणि त्या 5 केंद्रावरच्या VVPAT ह्या सरतेशेवटी मोजाव लागणार आहेत. आणि याला मात्र जास्तीचा वेळ लागणार आहे कारण त्या स्लिप अतिशय छोट्या आहेत नाजूक आहेत त्यामुळे ते काळजीपूर्वक मोजावं लागणार आहेत. आणि हे सर्व मोजणी झाल्यानंतर मग जे रिझल्ट शीट आहे नमुना 20 मधला तो आम्हाला भरून मग डिक्लेअर करावा लागणार आहे. ते होईपर्यंत कदाचित संध्याकाळचे 7-8 वाजतील. सर मीडियाला किती कधीपर्यंत वेळ किती लागेल साधारण तुमच्याकडे मोजणी झाली की आकडेवारी नाही? ऑथेंटिक मीडिया सेंटर आम्ही स्थापित केलेलं आहे. कम्युनिकेशन सेंटरसुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये. मतमोजणी केंद्रातली जी काही परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती मीडियापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली जाणार आहे. आकडेवारीच्या बाबतीमध्ये लिगली आम्हाला अनाऊन्स करायला काही नियमाचं बंधन आहे त्यामुळे आम्हाला ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला ती आकडेवारी डिक्लेअर करता येणार नाही ऑफिशियली तुम्हाला देता येणार नाही. परंतु त्या ठिकाणी आपण असणार आहेत. आपला जो नोडल अधिकारी असणार आहे ते नोडल अधिकारी तुम्हाला काउंटिंग हॉलमध्ये घेऊन येणार आहे टप्प्याटप्प्यानं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी पोलीस आमची चर्चा झालेली आहे. कमी रस्ता बंद करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची आम्ही पूर्ण ते खबरदारी घेणार आहोत. पण तरीसुद्धा एक प्राथमिक दृष्ट्या जर बघितलं तर जो बीड बायपास आहे
त्या बीड बायपासमधला जो महानुभव चौक आहे त्या महानुभव चौकापासून तो दुसऱ्या बाजूनं म्हणजे कमीत कमी अंतर त्याच्यामध्ये होईल या पद्धतीनं महानुभव चौकापासून ते झाल्टा पॉईंट जे आहे त्या झाल्टा पॉईंटचं एक प्राथमिक आमचं हे झालेलं आहे किंवा हा रोड आपण बंद केला पाहिजेत. पण तरीसुद्धा उद्या पोलीस अधिकारी आणि आमचे अधिकारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर कसं बंद ठेवता येईल आणि नागरिकांचा कुठल्याही प्रकारचं गैरसोय होणार नाही या पद्धतीनं आम्ही ते बंद करणार आहोत. परंतु 4 जूनला शक्यतो बीड बायपासनं प्रवास करणे टाळावा असं मी विनंती औरंगाबादकरांना करतो. शहरात पोलीस बंदोबस्त असणार आहे, शहरामध्ये सुद्धा जसजशा फेऱ्याचा निकाल बाहेर येईल, निकालाचा अपेक्षित अनपेक्षितरित्या कसा निकाल येतो कोणाला माहिती नाही आहे आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये आणि शहराच्या परिसरामध्ये सुद्धा कुठलेही कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण ती खबरदारी घेतो आहोत. वेगळा पोलीस बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे. कलम 144 जाहीर करून जमावबंदीचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत. एक्साईज ऑफिसच्या मार्फत आम्ही ड्राय डे डिक्लेअर केलेला आहे आणि संपूर्ण शहरावर वेगळ्या पोलीस अधिकारी आणि वेगळ्या पोलीस कर्मचाऱ्याचं वॉच त्याच्या ठिकाणी राहणार आहे. आणि सर्व नागरिकांनासुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण सर्वांनी शांतता मार्गाने शांतताप्रिय मार्गाने प्रशासनाला सहकार्य करावं आणि शांततामय वातावरणामध्ये ही मतमोजणी संपन्न व्हावी. थँक्यू.